स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती दोन हजार वीस संबंधात अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आरोग्य विभाग भरतीसंबत असणार आहे ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की झेडपीची पदे भरणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे राजेश टोपे यांची मोठी घोषणा संपूर्ण तुम्हाला माहिती मी दाखवणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती घेऊन जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर मी मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्रा जी बाजूला बेलायकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळता येईल आणि तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिळणार नाहीये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरती दोन हजार वीस संबंधात तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये मी मी करून घेत आहे जर तुम्हालासुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला आरोग्य भरती भरतीसंबंधी जे काही स्टडी मटेरियल लागत असतं तेही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे काही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात त्याही त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले अभ्यास करताय आणि तुम्ही अभ्यास करायला विसरू नका फ्रीमध्ये तुम्ही जॉईंट होऊ शकता फ्रीमध्ये अभ्यास करू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले त्यावरती क्लिक करून जॉईंट व्हायला विसरू नका किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणते अपडेट मिसणार आहे तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा मध्ये लिंकला क्लिक करून जॉईंट व्हायला विसरू नका आता महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण प्रूफ सहित पाहणार तुम्हाला सर्व अगोदर मी प्रूपवरती घेऊन जातो जेणेकरून तुमच्या माहिती येऊन जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण प्रॉपर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं असेल की आरोग्य विभागातील पदभरतीसाठी प्रक्रिया जानेवारी अखेर पूर्ण करा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागामध्ये जी भरती होणार आहे पन्नास टक्के पदांसाठी तर ती भरती मित्रांनो जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला महत्वाचा मुद्दा होता की झेडपीचे पदे यामध्ये भरणार नाही तर त्याचं कारण काय मित्रांनो तर खूप सारे विद्यार्थी हे क्वेश्चन विचारत होते खूप सारे विद्यार्थी प्रश्न विचारत होते सर, की सर झेडपीचे पदे यामध्ये भरले जातील की नाही झेडपीचे पदे यामध्ये आहेत की नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो त्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांनी मित्रांनो झेडपी पदांसाठी अप्लाय केला असेल तर ती भरती मित्रांनो आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो सर्वात अगोदर ही बातमी तुम्ही बघा यामध्ये सांगितलेलं काय सार्वजनिक आरोग्य विभागातील परतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे सेवेचा दर्जा उंचवताना सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांची माहितीचे फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेले आहे आता मित्रांनो ही बातमी खूप मोठी आहे तुम्हाला सर्वांना माहिती ठीक पण ही तुम्हाला बातमी संपूर्ण दाखवत नाही संपूर्ण वाचून दाखवत नाही कारण महत्वाचा आपला मुद्दा आहे की झेडपीची पदे यामध्ये भरली जातील की नाही तर मित्रांनो झेडपीची पदे यामध्ये भरली जाणार नाही तर त्याचं कारण असं मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो अगोदर विद्यार्थ्यांनी ही भरती मेरिटनुसार होणार होती आरोग्य विभागाची तर त्यावेळेस मित्रांनो विद्यार्थ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना क्वेश्चन विचारले होते प्रश्न विचारले होते की फोन लावून विचारलं मित्रांनो की झेडपीचे जे पदे ते ह्यामध्ये भरले जातील का तर मित्रांनो त्यांनी सांगितलं होतं की झेडपीचे पदे यामध्ये भरली जाणार नाही तर त्याचं कारण असं होतं मित्रांनो तर त्याचं कारण असं होतं ते म्हणजे मित्रांनो की झेडपीचे पदे मित्रांनो जिल्हा परिषदेचे पद आहेत ठीक आहे आणि आरोग्य विभागाची भरतीही वेगळी होते आणि जिल्हा परिषदेची भरतीही वेगळी होत असते ठीक आहे मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणता का आहे की आरोग्य विभागामध्ये झेडपीचे पदे भरले जातील आणि त्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने खूप सारे विद्यार्थी आरोग्यसेवक पदाचा उल्लेख करतात ठीक आहे आता मित्रांनो तुम्हाला जर सांगितलं सांगायला गेलं तर ते म्हणजे की जिल्हा परिषदेची भरती ही मित्रांनो म्हणजेच की झेडपीची जी भरती ती भरती मित्रांनो होणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो झेडपीचे जे पद आहेत तर बख्ता बख्ता ते आरोग्य विभागामध्ये भरणार नाही आरोग्य विभागामध्ये फक्त आरोग्य विभागाचीच जे काही पदे असतील रिक्त ते पदे भरले जातील आणि त्यामध्ये मित्रांनो फक्त आठ हजार पाचशे पदांसाठीच भरती होणार आहे अगोदर सतरा हजार पदांची भरती होणार होती आरोग्य विभागामध्ये आता ती भरती न होता आता फक्त आठ हजार पाचशे पदांची भरती होणार आहे याचं कारण असं मित्रांनो की तुम्ही बघितलं असेल ती म्हणजे मित्रांनो की सतरा हजार पदांमधून फक्त पन्नास टक्के पद भरतीस मान्यता मिळाली आहे म्हणजे जवळजवळ आठ हजार पाचशे पद भरतीस मान्यता मिळाली म्हणजे आठ हजार पाचशे पदं यामध्ये भर जातील ठीक आहे आता जर तुम्ही बघित असेल तर आरोग्य विभागाची पद भरतीमध्ये खूप सारे पदे येत असतात मित्रांनो नर्स असो डॉक्टर असो जे काही पद असतील तर ते पद मित्रांनो आरोग्य विभाग भरतीमध्ये भरले जातील आणि झेडपीचे जे पद असतील तर ते झेडपी भरतीमध्ये भरले जातील मग विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणत होते की झेडपीची जे पदं ते आरोग्य विभागामध्ये भरले जातील का तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की आरोग्य विभागामध्ये झेडपीची पदे भरली जाणार नाही आहे आरोग्य विभागाची जी भरती ती सेपरेट होणार आहे आणि झेडपीची जी भरती भरती मित्रांनो सुद्धा वेगळी होणार आहे त्यासाठी मित्रांनो जे पदं असतील ते सुद्धा वेगळे भरले जातील म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणाल की झेडपीची पदं भरली जाणार नाही मग झेडपीची भरती होणारच नाही का तर विद्यार्थी मित्रांनो जे ज्या पदांसाठी तुम्ही अर्ज केला आहे ते पदं भरली जातील पण विद्यार्थी मित्रांनो भरती एकत्र होणार नाही यामध्ये एवढंच सांगायचं आहे की आरोग्य विभाग भरती आणि जिल्हा परिषदची भरती म्हणजे झेडपीची जी भरती आहे तर ती सेपरेट होणार आहे याच्यात जे काही पद होतं झेडपीमध्ये ती पदे वेगळी भरली जातील याचे जे पद्धत ते वेगळी भरली जातील आरोग्य विभागामध्ये आणि आता मित्रांनो आठ हजार पाचशे पदांसाठी जी भरती होणार ती आरोग्य विभागाची होणार आहे त्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषदसुद्धा भरती होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो दोन्ही ज्या भरती आहेत ते सेपरेट होतील म्हणून झेडपीची जी पद्धत आहे ते आरोग्य विभागात भरली जाणार नाही किंवा मित्रांनो आरोग्य विभागाची जी पद्धत झेडपीमध्ये भरली जाणार नाही आहे ठीक आहे म्हणून तुम्ही मिक्सिंग करू नका ठीक आहे आता आरोग्य विभागाची भरती ही वेगळी होईल आणि झेडपीची भरतीही वेगळी होईल तुम्हाला समजलं नक्की असेल आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय घोषणा केली ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता शकता कि या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावं अशा शुभेच्छा आरोग्य दिलेल्या आहेत त्यानंतर बघितलं तर विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त मागासवर्ग कक्षेचे कक्षाचे अधिकारी आरोग्य उपसंचालक जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान डॉक्टर सचिव प्रदीप तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो त्यानंतर डॉक्टर प्रदीप यास आयुक्त डॉक्टर रामस्वामी संचालक साधना तायडे डॉक्टर अर्चना पाटील सह आयुक्त डॉक्टर सतीश पवार आदी यावेळी उपस्थित होते आणि यांच्यामार्फत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि मित्रांनो आरोग्य विभागातील जे काही भरती पद भरती रखडलेली तर तिला गती मिळावी यासाठी त्यांनी चर्चा केलेली आहे आता मित्रांनो त्यानंतर त्या बैठकीमध्ये खूप साऱ्या विषयांवरती चर्चा झाली जसे की मोबाईल सर्जिकल युनिट सुरू करावे यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिले नंतर बघा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मूल्यमापनासाठी कार्यप्रणाली करावी नंतर बघितलं असेल तर आरोग्य योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल की दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करावी त्यानंतर जर बघितलं तर औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ करणार वेग असे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मित्रांनो त्यांनी ह्या ठिकाणी चर्चा केली आणि या चर्चेमधून मित्रांनो त्यांनी संवाद साधलेला आहे आणि आरोग्य विभागामध्ये जी भरती रखडलेली ती तात्काळ सुरू करावी असंही त्यांनी सांगितले आहे आणि मित्रांनो त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की के जानेवारीपर्यंत जानेवारी अखेरपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करा असं त्यांनी सांगितलं आहे तर खूप महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचवलेली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे बेटे मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद